कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. नाना 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 काय करताय तुम्ही? अहो किती आवाज देतोय तुम्हाला, तुम्हाला ऐकू येत नाहीये का? अख्खा वाडा शोधला मी, तुम्ही इथे विहिरीपाशी येऊन बसलाय. अहो बसा ना खोलीमध्ये गप्प. माझ्या डोक्याला आधीच खूप टेन्शन आहे हो, तुम्ही आणखी त्रास देऊ नका मला. बाबा आता आजोबांचा काय त्रास होतोय तुला? आजोबा माझ्याजवळ बसले होते, मी त्यांना इथे थांबवलं. का आता तुला आजोबा माझ्याजवळही असू नये असं वाटतं? तुला आता माझ्यासाठी वेळ नसेल ना? मग निदान मला आजोबांबरोबर तरी असू दे. सरू सी आय एम सॉरी, मला माहिती नव्हतं की तू त्यांच्या बरोबर आहेस. तू काय बोलणार होतीस तू? म्हणजे तू शरू यार सोड ना, झालं गेलं विसरून जा ना. एवढं सोपं आहे सगळं विसरणं? बाबा तू जा, मी आणि माझे आजोबा बघू काय करायचं ते. काय सूर आहे हा? तू बाबाशी असं बोलणार आहेस? बाबा बाबासारखं वागतच नाही तर मी तरी काय करू? प्लीज आजोबा. बाबाशी मी जे बोलते ते मला आवडत नाहीये, पण मला कळतच नाही त्याच्याशी कसं वागू, त्याच्याशी काय बोलू मला काही कळतच नाहीये. बाबांनी एवढा मोठा डिसिजन घेतला पण एकदाही माझा विचार केला नाही. असं का केलं त्यांनी तुम्हाला माहितीये? बाबाचं आईवर खूप प्रेम होत, तरी त्याने तिची जागा दुसऱ्या कोणातरी इतक्या सहजपणे घेऊन दिली. मला ना बाबाचा इतका राग कधीच आला नव्हता, पण बाबांनी का लग्न केलं? गरज काय होती? तू जा, मला त्याच्याशी बोलायचीच इच्छा होत नाही. अनंत आणि विभा तुझा बळी देतील. आजोबा आता तुम्ही माझा सपोर्ट आहात, तुम्ही माझ्यापासून लांब जाऊ नका. विभावरीच तुझी आई आहे, म्हणजे तुम्हालाही असं वाटत की नाना लग्न लागलं बळी सुद्धा जाणार? अनंता मला माफ कर, या जगातला सगळ्यात नालायक आणि ना करता बाप आहे मी. नरहर पंथाच्या तावडीत सापडला आणि स्वतःला हरवून बसला. नाना
नाना नाना माफ कर अनंता, मला माफ कर अनंता नंदे अंबिके, मी तुमचा फार मोठा गुन्हेगार आहे, तुम्हाला या नरकात मी ढकललंय, मला माफ कर रे। शक्य झालं तर मला माफ करा। सापडले नाहीत का अजून? Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।